मारेगाव तालुक्यामध्ये हिंगणघाट प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. मारेगावचे तहसीलदार अनमोल कांबळे मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. काल जी हिंगणघाट मध्ये दुर्दैव अशी घटना झाली, एका प्राध्यापक सुशिक्षित अशा मुलीला एका पिसाळू अशा नराधमानं तिला पेट्रोल टाकून जे जाळण्याचं दुष्कृत्य केलं, त्या घटनेचा सर्वप्रथम मी मराठा सेवा संघ तालुका मारेगावतर्फे निषेध करतो. आणि अशा घटना पुन्हा होऊ नये याच्यासाठी त्या दोषीला कठोरात कठोर अशी त्याची त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. कारण आपण प्रत्येकजण महिला सशक्तीकरण म्हणून जे गव्हर्नमेंट असो अत्याचार झाला, त्या अत्याचाराची प्रतिबिंब सगळीकडे उमटले आहे. परंतु याचं जेव्हा त्या नराधमाला जेव्हा ज्या व्यक्तीने ते कार्य केले त्याला जेव्हा फाशीची शिक्षा होईल तरच आम्हाला सर्व स्त्रियांना न्याय मिळाला अशी मी समजू.